नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतातील मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण कमी होत आहे परंतु महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती आहे काही ठिकाणी पावसाची परिस्थिती तयार झालेली आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेलं डिप्रेशन हे छत्तीसगड मध्य प्रदेशच्या दिशेने पुढे सरकत असून त्याचा प्रभाव महाराष्ट्रातील काही भागावर पडलेला आहे महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग हे बहुतांश जिल्ह्यांमध्ये आहेत तर किंवा या उपग्रह छायाचित्रानुसार तर मध्यम स्वरूपाच्या पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये गडचिरोली चंद्रपूर नांदेड वाशिम हिंगोली परभणी बीड संभाजीनगर जालना बुलढाणा जळगाव धुळे नाशिक अहमदनगर पुण्याच्या काही भागात आणि मुंबईसह बऱ्याच विभागामध्ये ढगाळ वातावरण आहे पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग आहेत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार सरीदेखील होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे उद्या पावसाचं क्षेत्र हे मध्य प्रदेश राजस्थान गुजरात या दिशेने सरकणार आहे त्यामुळे उत्तर कोकणामध्ये आणि नाशिक पश्चिम थोडंफार जळगाव धुळे मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी काशात होण्याची शक्यता आहे परंतु त्याचा फारसा प्रभाव असणार नाही पावसाचं वातावरण सतरा तारखेला महाराष्ट्रामध्ये नसणार आहे बहुतांश जिल्ह्यांमध्ये सूर्यदर्शन होईल तीच परिस्थिती आपल्याला अठरा तारखेला अनुभवायला मिळेल एकोणीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये सूर्यदर्शन होणार आहे वीस तारखेला विदर्भात पावसाला पुन्हा सुरुवात होईल मात्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात सूर्यदर्शन असणार आहे एक पुन्हा नवीन आलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे एकवीस तारखेला विदर्भाची उत्तरील भागाला उत्तर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात काही थोड्याफार प्रमाणामध्ये एकवीस तारखेला पावसाचं वातावरण तयार होईल या सर्व कालावधीमध्ये कोकण किनारपट्टीमध्ये अधूनमधून हलका ते मध्यम पाऊस पडत राहणार आहे खास करून विदर्भामध्ये पश्चिम विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण भविष्यामध्ये वाढण्याची शक्यता बावीस तारखेला आहे आपण हा साप्ताहिक अंदाज बघतो आहोत स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार आज पंधरा तारखेला विदर्भामध्ये जोरदार पावसाची परिस्थिती आहे मराठवाड्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीला जोरदार पावसाची परिस्थिती आहे मात्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडं पावसाचं वातावरण कमी राहण्याची शक्यता आहे सोळा तारखेला महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यातील वातावरण कमी होईल मात्र थोडंफार वातावरण कोकण किनारपट्टीला आणि उत्तर महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे सतरा अठरा एकोणीस अत्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस वीस तारखेपर्यंत विदर्भात पडेल एकवीस तारखेपर्यंत जरी अंदाज घेतला तर विदर्भामध्ये अधूनमधून पाऊस तरुण तयार झालं म्हणजे फारसा पावसात जोर असणार नाही कोकण क्रपट्टीला हे मध्यम स्वरूपाचा पाऊस या मॉडेलनुसार पडेल असा अंदाज आहे आपण या मॉडेलनुसार बघू शकता की डिप्रेशन हे छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये सरकलेलं असून त्याची तीव्रता वाढलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी ढगाळ परिस्थिती आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो आहे आज पंधरा तारखेला हे वातावरण दुपारनंतर कमजोर होईल सोळा तारखेला ते पुढे उत्तरेला सरकेल मात्र त्याची गती थोडी वाढेल त्यामुळे अरबी समुद्रातून येणाऱ्या वागम वेगवान वाऱ्यांमुळे कोकण किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्रात थोडं पावसाचं प्रमाण राहण्याची शक्यता आहे आपण बघितलेलं आहे की सतरा अठरा आणि एकोणीस जवळपास वीस तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे एकोणीस वीस तारखेला पुन्हा एक कमी दाब तयार होत असून याचाही प्रभाव निर्माण होणार आहे त्यामुळे याच्या प्रभावाने वीस तारखेला थोडा विदर्भात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता राहील वीस एकवीस तारखेला थोडं पावसाचं वातावरण पुन्हा तयार होण्याची शक्यता राहील याचा महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सर्व जिल्ह्यांमध्ये उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचं प्रमाण त्यामुळे एकवीस बावीस तारखेला राहण्याची शक्यता आहे कमीदाबापाठी दाबाचं वातावरण हे ऑगस्ट महिन्याच्या शेवटी देखील राहणार आहे या मॉडेलनुसार सध्या महाराष्ट्रामध्ये नाशिक जळगाव धुळे अकोला बुलढाणा संभाजीनगर जालना अहमदनगर उत्तर आणि बीडच्या उत्तरेला पावसाची परिस्थिती निर्माण झालेली आहे शिवाय पुणे आणि नाशिक जिल्ह्यातही पावसाचं वातावरण वाढलेलं आहे नांदेड परभणी वासीम हिंगोली अमरावती चंद्रपूर गडचिरोली या सर्व जिल्ह्यात पावसाच अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे हे वातावरण आपण बघू शकता विदर्भामध्ये याचा जोर आहे दुपारनंतर हे क्षेत्र थोडं उत्तरेला सरकून जाईल आणि सोळा तारखेला आपल्याला महाराष्ट्रामध्ये थोडं पावसाचं प्रमाण हे उत्तर महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीला जाणवेल मात्र सतरा अठरा एकोणीस तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे सोळा तारखेला दुपारनंतर सूर्यदर्शन होईल ते जवळपास एकोणीस तारखेपर्यंत असेल एकोणीस तारखेला पुन्हा एक कमी दाब बंगालच्या उपसागरात तयार होईल त्याचा प्रभाव पुन्हा वीस एकवीस तारखेला महाराष्ट्रात खास करून विदर्भात जाणवण्याची शक्यता राहील विदर्भामध्ये एकोणीस तारखेला दुपारनंतर थोडी पावसची बरस निर्माण होईल मात्र त्यात फारसा जोर असणार नाही मात्र वीस तारखेला दुपारनंतर विदर्भामध्ये मोठं पावसाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता राहील कोकण किनारपट्टीकडून ओढल्या गेलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात इतरतर देखील पावसाची परिस्थिती निर्माण होईल की एकवीस तारखेला पुणे छत्तीसगड मध्य प्रदेशच्या दिशेने वातावरण निर्माण होत असल्यामुळे नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला जळगाव जिल्ह्यात पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता राहील कमीदाबापाठी कमीदाब हे वातावरण ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुद्धा असणार आहे खास करून महाराष्ट्रात ज्या जिल्ह्यात पाऊस झालेला नाही त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबरच्या सुरुवातीपासून मोठं पाऊस वातावरण तयार होण्याची शक्यता आहे धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा